नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. आणि सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. काल पण दिल्या, आज पण दिल्या. काल कोणी व्हिडिओ नसेल पाहिले तर जरूर मागे जाऊन व्हिडिओ पहा. आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, गोडगोड कमेंट करा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी ज्यांना कोणाला हे चॅनल आवडत असेल, ज्यांना ह्याची माहिती पूर्ण वाटत असेल, त्यांनी एकमेकांपर्यंत शेअर जरूर करा. तुम्हाला जरी काही उपायांचा गरज नसेल तरी सुद्धा दुसऱ्याला ह्याची गरज असू शकते, त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर जरूर शेअर करा. दुसरी गोष्ट, आज येत आहे मी 1 वाजता ऑनलाईन. ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर राहिल्या आहेत त्यांनी वरती या, हाय करा, जास्तीत जास्त वेळा हाय करा. असू दे, मी रागवणार नाही आहे कुणावरही हाय केलं तरी, कारण जेवढ्या वेळा हाय कराल तेवढ्या वेळा तुमचा नंबर वर येईल. आणि ऑर्डर ज्यांच्या मागं राहिल्यात, त्यांना ज्यांना तारखा दिल्यात त्यांनी आधी पैसे भरलेले आहेत त्यांनी नको, पण ज्यांच्या तारखा उलटून गेलेल्या आहेत, तुम्हाला 2 महिने झाले ऑर्डर पोचली नाही, त्यांनी हाय करा, वरती या. मला आज जेवढं शक्य आहे आज आणि उद्या 2 दिवसात मी सगळं काम पूर्ण करणार आहे. तर प्लीज तुम्ही मला मदत करा, हाय करून वरती या. व्यवस्थित स्वतःचा पत्ता द्या, पिनकोड नंबर द्या, काय हवंय ते द्या. मला बोटाशी वर करू नका की वर जाऊन ताई बघ म्हणून. खरंच ताईकडे एवढा वेळ नसतो. तुम्ही जर 400 वेळा हाय केला असेल तर तेवढं वर न्यायला मला किती वेळ लागतो. तर प्लीज शेवटच्या हायला तुम्ही ही सगळी माहिती परत द्या, स्क्रीनशॉट द्या, काय पाहिजे ते द्या, तुमचं संपूर्ण नाव, पिनकोड नंबर, कोणाच्या नावावर करायची याची संपूर्ण माहिती व्यवस्थित खाली. मला बघितल्या मेसेज लगेच काम झालं पाहिजे, ताईचं काम बरोबर झालं पाहिजे असं ज्यांना वाटतं ते मला नक्की आज अशाच प्रकारे मदत करते. तर त्याला सुरुवात करूया नवी आजच्या व्हिडिओला, नवीन व्हिडिओला. संक्रांतीपासनं आपल्या पतीसाठी ज्यांनी केलं की पतीचं आयुष्य वाढावं, पतीचं आयुष्य निरोगी व्हावं, मुलांचं आयुष्य निरोगी असावं, आपण अखंड सौभाग्यवती राहावं, यासाठी मी केलेले व्हिडिओ ज्यांनी पाहिले आहेत त्यांनी, आणि त्यानंतर काही कमेंट आहेत किंवा व्हॉट्सअपला आहे तुमचं की ताई आमचे पती आजही असे वागत आहेत, आजही तसे वागत आहेत, तर कायमच सारखंच तुमच्या सुखासाठी, तुमच्या आनंदासाठी घेऊन आली आहे मी पुन्हा एकदा थर्ड पार्टी गायब होण्यासाठीचा व्हिडिओ. किंवा आपल्या पतीचा थर्ड पार्टी नसेल तरी सुद्धा काही काही पती आपल्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांचं प्रेम तुम्हाला मिळावं भरभरून, यासाठी काही उपाय. तर उपाय पॉवरफुल आहेत, छोटे छोटे आहेत पण धमाके बडे बडे आहेत. त्याच्यामुळं नक्कीच तुमच्या पतीचं तुम्हाला प्रेम प्राप्त होईल, नक्कीच तुमचं प्रेम असेल तर त्याचं प्रेम तुम्हाला प्राप्त होईल. वैवाहिक जीवन असं नाही, जे आता प्रेमात अडकलेली आहेत बंधनं, ते सुद्धा त्यांची सुद्धा लाईफ सक्सेस होईल. कुणाच्या आयुष्यात थर्ड पार्टी असेल, कुणाच्या आयुष्यात अजून काय असेल, सगळं गायब होईल, असे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले. त्याला जास्त वेळ ताणत नाही, सुरुवात करते की आजचे उपाय काय आहेत. तर सगळ्यात सोपा आणि सुंदर उपाय आहे, पूर्वीपासनं राजा महाराण्यांपासून चालत आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे राजांच्या काळात किती राण्या असायच्या एकेका राजाला, पण तरी सुद्धा एक पटराणी असायची, ती कायम त्याच्याबरोबरच असायची किंवा तिच्यावरच त्याचं जास्तीत जास्त प्रेम असायचं, जसे जोधा अकबर. तर त्याचप्रमाणे ते काय उपाय करायचे त्या काळी, तर त्या काळी हा उपाय चालायचा की ज्या पलंगावर ते राजाराणी झोपतात त्या पलंगाच्या चारी पायांना चांदीचे खिळे ठोकले जायचे. जी बेगम, जी राणी चांदीचे खिळे स्वतःच्या बेडला ठोकायची, त्याच्यामध्ये शुक्र येतो, लाकडामध्ये मंगळ येतो, तर ह्या गोष्टी तेव्हापासून चालू आलेल्या आहेत. म्हणजे हे नक्षत्राला धरून आहे, आपल्या ग्रहताऱ्यांना धरून आहे. जर आपण आपल्या बेडच्या चारी कोपऱ्याच्या तळपायाला जर चांदीचे छोटे छोटे खिळे ठोकले तर आपले पती पत्नी मधले संबंध चांदी सोन्यासारखे होतात, पवित्र होतात आणि कायमस्वरूपी राहतात. म्हणजे प्रेम वाढतं, थर्ड पार्टी असेल निघून जाते, पती पत्नी मध्ये एकोपा राहतो, प्रेम वाढतं आणि पती आपल्याकडे आकर्षित होतो, असं त्या गोष्टीचं, त्या उपायाचं मेन कारण आहे. तर ज्यांना हा उपाय होत असेल, आता बेड आपले पार जमिनीला लागलेले असतात, यापुढे शक्य नसेल तर कडाकडा ज्या असतात त्याला जरी छोटे छोटे अगदी स्वस्त मिळतात चांदीचे छोटे छोटे खिळे, तर आणा आणि जरूर मारा. त्याच्यामुळं आपल्या पती पत्नी मध्ये प्रेम कायम राहण्यास मदत होते. तर दुसरा एक उपाय आहे, आता आहे थर्ड पार्टीसाठी उपाय. हे झालं तुम्हा दोघांचं उगाच पटत नाही, त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. थर्ड पार्टी असेल तरी करू शकता, आपल्याला आपल्या पतीचं प्रेम हवं आहे तरी करू शकता. आता आहे थर्ड पार्टीसाठीचा उपाय, काय करायचं आहे. मंगळवारी सकाळी उठायचं, दात बीत न घासायच्या आधीच मंगळवारी सकाळी उठल्या आपलं कराग्रेवस्ते म्हणून झाल्यावर हात जोडायचे आणि मारुती रायाची आठवण काढायची की हे मारुती राया, माझ्या आयुष्यातनं अमुक ही व्यक्ती निघून जाऊ दे, मला माझ्यासाठी सहाय्य कर की मला मदत कर की माझ्या आयुष्यातनं ही व्यक्ती निघून जाऊ दे. ही मारुती रायाला मनोभावे प्रार्थना करायची. त्यानंतर
तुमच्या दिवसाला तुम्ही सुरुवात करू शकता। संध्याकाळी किंवा दुपारी ज्या टायमिंग मध्ये तुम्ही एकट्या असाल त्या टायमिंग मध्ये एक पांढरा कागद घ्यायचा, चौकोनी पांढरा कागद घ्यायचा, त्याच्यावर काळ्या पेननं त्या व्यक्तीचं नाव लिहायचं जी तुमची थर्ड पार्टी आहे अमुक, तिचं नाव लिहायचं। पूर्ण चौकोनी पांढरा पेपर घ्यायचा, रेषांचा घेऊ नका, पांढरा पेपर घ्या, त्याच्यावर काळ्याच पेननं नसेल आपल्या काजळाच्या पेन्सिलनं नाव लिहिलं तिथं तरीही चालेल, फक्त तिचं नाव लिहिलेलं पेन्सिल पुन्हा आपल्या का ह्याला डोळ्यात घालू नका एवढं लक्षात ठेवा। तर कष्ट कुठल्याही काळ्या पेननं काळ्या वस्तूनं कशा नाही लिहा, तुम्ही अगदी कोळशानं लिहिलं तरी सुद्धा चालू शकता। तर काळ्या अक्षरानं तिचं नाव लिहा जी थर्ड पार्टी आहे। पुरुष सुद्धा हे काम करू शकतात ज्यांच्या आहेत तुमच्या कमेंट, जशा व्हॉट्सअपला आपल्याकडे दादा दाजी लोक सुद्धा आहेत की असे प्रकार चालू आहेत म्हणून, तर तुम्ही सुद्धा करू शकता। तर कागदावर व्यवस्थित ते नाव लिहा, त्याला त्याच्या चार घड्या घाला आणि त्याच्यावर एक हात एवढा म्हणजे आपला एक हात एवढा होतो एवढा काळा गोफ किंवा काळा दोरा, नसेल मशीनचा दोरा तो सुद्धा चालेल, त्याला चार पाच पदरी करा आणि त्या चिठ्ठीला असा काळा दोरा गुंढाळा, म्हणजे ती पूर्ण आपल्या चौकोन जो अशी नळकांडी झाली पाहिजे आणि त्याला असा 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 दोरा गुंढाळला गेला पाहिजे। त्यानंतर मंगळवारीच रात्री ज्याला करायचं आहे त्याच व्यक्तीनं, लेडीज असेल लवकर जावा तिकडे, तुमच्या काय हे असेल तर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तो पुरायचा आणि त्याच्यावर एक दगड ठेवायचा। पुन्हा त्या पिंपळाच्या झाडापाशी आपल्याला जायचं नाही, 21 दिवसांमध्ये काम सक्सेस होईल। जिला तुम्ही दगडाखाली दाबलं आहे ती आपल्या आयुष्यातनं निघून जाईल किंवा तो आपल्या आयुष्यातनं निघून जाईल। हा थर्ड पार्टीसाठीचा एकदम खास उपाय होता। आता दुसरी गोष्ट की ही झाली थर्ड पार्टी, इथपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। परत करायचा नाही आयुष्यात कधीही आणि त्या झाडापाशी 21 दिवस तर परत आपल्याला जायचं नाही, त्याचं काम ते करणार आहे। तिथे सुद्धा सगळे ग्रहतारे एकत्र आहे, तुमच्या आयुष्यातनं ती व्यक्ती निघून जाणार आहे। दुसरी गोष्ट, सर्व परिवार, परिवारामध्ये आपण सासू सासरे मुलं नंदा जावा अशा अनेक जण असतो, सगळेच जण आपल्याशी खुश राहावेत, सगळेच जण आपल्याशी आनंदी राहावेत, आपला परिवार हसता खेळता राहावा, यासाठी आपलं वैवाहिक जीवन चांगलं राहावं, आपल्या मुलांमध्ये पटावं, आपल्या सासू सासऱ्यांमध्ये पटावं, म्हणजे एकंदर काय तर आपलं कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं, यासाठीचा हा उपाय आहे। तर काय कराल, ज्यावेळी तुम्हाला आता नवीन घड्याळ घ्यायचं आहे त्यावेळी घड्याळ शक्यतो गोल्डन कलरचं घ्या, पिवळ्या कलरचं घड्याळ घ्या, गोल्डन कलरची जी घड्याळं असतात तेच घड्याळ घ्या, घड्याळ आणा, नॉर्थच्या भिंतीवर ते घड्याळ लावा आणि घड्याळ शक्यतो गुरुवारी आणा। गुरुवारी आणून ते घड्याळ तुम्ही तुमच्या दुपारचं 12 टाइम सोडा, त्याच्यानंतर कधी पण तुम्ही ते घड्याळ नॉर्थच्या भिंतीवर आपल्या लावा। त्याच्यानंतर त्याच्यावर आपलं जे केशर आहे ओरिजिनल त्याचा एकच टिळा त्या घड्याळाला लावा आणि मनोभावे नमस्कार करून त्याला सांगा की हे घड्याळ प्रतीक येतं परत मारुती रायांचं, पण तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडत्या देवताचं नाव घ्या आणि सांगा हे गोल्डन लॉ म्हणजे जे घड्याळ आहे हे गोल्डन घड्याळ यापुढं तुझ्यातला तू दो एक एक मिनिट दाखवशील तो एक एक मिनिट माझ्या कुटुंबासाठी माझ्या फॅमिलीसाठी हा सोन्याचाच झाला पाहिजे, माझं कुटुंब सोन्यासारखं नांदलं पाहिजे। म्हणजे आपण ज्याला गोल्डन मिनिट म्हणतो की तो मिनिट गोल्डन असतो, गोल्डन म्हणजे काय फक्त सोनं नाही तर तितका छान असतो तो, तो तसा प्रत्येक मिनिट माझा गोल्डन मिनिट झाला पाहिजे, माझा घर संसार माझं कुटुंब एकमेकाशी प्रेमानं नांदलं पाहिजे। हे हा ह्याला तेवढं म्हणा आणि सोडून द्या, रोज त्या घड्याळाकडे बघून त्याला हेच सांगत जा की तुला मी गोल्डन यासाठी आणलंय की तू माझी वेळ गोल्डन करशील, माझा परिवार गोल्डन करशील, त्यासाठी मी तुला इथपर्यंत इथं आणलेलं आहे आणि इथं स्थापन केलेलं आहे। तुम्ही त्याला रोज सांगा, कधी पण सांगा, दिवसात किती वेळा आपण घड्याळ बघतो त्या त्यावेळी तुम्ही त्याला त्या परमिशन देत ज्या गोल्डन घड्याळाला। त्याचबरोबर आपण घरात वापरू शकतो पिंक ट्री पिंक क्रिस्टल, तर आपला परिवार सुखासमाधानाने चांगला राहतो। तर ज्यांना पिंक ट्री हवा असेल ते सुद्धा घेऊ शकतात, नाही तर हे घरगुती छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकता। तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर। तोवर टाटा, बाय बाय।